नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यात चिरनेर चिरले फुंडे दिघोडे येथील श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने धार्मिक पूजा अर्चा करून श्रीरामनवमी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अनेक भाविकांनी ग्रामस्थांनी आपापल्या कुटुंबासह श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. यावर्षी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी आल्याने चिरनेर फुंडे चिरले दिघोडे गावातील ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त चिरनेर येथील मंदिरात राजा शेठ खारपाटील यांच्या कुटुंबियांकडून श्रीरामाच्या मूर्तीला भक्तिभावाने अभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी काकड आरती, भजन कीर्तन, जन्मसोहळा, महाप्रसाद आणि संध्याकाळी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक भाविकांनी ग्रामस्थांनी आपापल्या कुटुंबासह प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर इथे श्री रामनवमी उत्सवाचा औचित्य साधून विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानिमित्त प्रथमच श्री रामचरित्र मानस पाठाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री रामकथा पूज्य श्री दिव्यांशू महाराज अयोध्या व त्यांच्या सहकार्यांनी सादर केली. या निमित्ताने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते उपस्थित पंडितांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसंच सकाळपासूनच 140 विधवा माता भगिनींना महिन्याचं रेशन व 110 पंडितांना भोजन देण्यात आलं. रामनवमीनिमित्ताने पेण येथील साई मंदिरात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्वच यात्रा व धार्मिक कार्यक्रम रद्द केले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने यात्रा व धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील साई मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या साई मंदिरात दर गुरुवारी महाप्रसादासाठी भाविक येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी दगडफेक करत भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन होत असताना खोपोली शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध रॅली काढली होती. या दरम्यान काही काळ मुंबई पुणे महामार्ग अडवण्यात आला. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी काळ्या साड्या परिधान करून या घटनेचा निषेध केला. पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना निवेदन देत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करत शरद पवारांना सर्वोच्च बंदोबस्त देण्याची विनंती करण्यात आली. पोलादपूर बाजारपेठेतील बाळासाहेब ठाकरे सभागृह इथे पोलादपूर शहरातील दिव्यांग बांधवांना अपंग निधीचं वाटप महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर पोलादपूर शहराला पाणी पुरवठा करणारी जॅकवेल वाहून गेली होती. या जॅकवेलसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून पोलादपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलचं भूमिपूजन रामनवमीचं औचित्य साधत पोलादपूर महाबळेश्वर रस्त्या शेजारील नदीकाठात आमदार भरत शेठ गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार आणि अन्य नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. अंदाजे 1,17,00,000 रुपये किंमत असणाऱ्या जॅकवेलच्या उभारणीनंतर पोलादपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं आमदार गोगावले यांनी यावेळी सांगितलं. कृषीवल परिवार, नगरपंचायत खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, मैत्रीण ग्रुप खोपोली यांच्या वतीने खालापूर इथे हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आलं होतं. भव्य पटांगणात आयोजित कार्यक्रमाला मराठी सिरियलमधील सिनेतारकांची उपस्थिती होती. ढोलकीच्या तालावर फेम सोनाली पवार हिच्या नृत्याने कार्यक्रमात मोठी रंगत आणली. सोनाली पवार हिने उपस्थित महिलांना देखील ठेका धरायला लावला. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. रमेश मोरे मित्रमंडळ गोरेगाव व समस्त कृषीवल परिवारातर्फे गोरेगावातील राजमाता जिजाऊ मैदानात हळदी कुंकवाचा सोहळा पहिल्यांदाच मराठमोळ्या अभिनेत्रींच्या उपस्थितीत पार पडला. सिने अभिनेत्री म्हटलं की महिलांसाठी मोठ्या आनंदाचा विषय. त्यातही आपल्या आवडत्या सिरियलमधील अभिनेत्री प्रत्यक्षात पाहायला, गप्पा मारायला भेटणं हा आनंद निराळाच.
असाच विलक्षण आनंद गोरेगावातील महिलांना अनुभवायला मिळाला। या हळदी कुंकवाच्या सोहळ्यात ताराराणी अभिनेत्री स्वरा ठिगळे आणि बॉस माझी लाडाची फेम भाग्यश्री लिमये यांनी सर्व उपस्थित महिलांसोबत संवाद साधत त्यांना प्रश्न विचारले आणि अचूक उत्तरं देणाऱ्या सवाश्रींसोबत सेल्फी देखील काढल्या। तर संचिता कुलकर्णी हिने महिलांना उखाणी घेण्यास भाग पाडलं। कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना कृषीबलतर्फे धान्याच्या किटचं वाटपही करण्यात आलं। या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत भाई पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख व कृषीबलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ आरतीताई मोरे, चांदोरे सरपंच सौ तृप्ती चांदोरकर आदी मान्यवर उपस्थित होते। सध्याच्या काळात आपल्या आई वडिलांची आठवण ठेवणं हीच खरी समाजसेवा आहे। चौधरी कुटुंब यांचं कार्य महान आहे। या समाज कार्याला आपलं नेहमी सहकार्य मिळेल असं आश्वासन शिवसेना विभाग प्रमुख सुधीर शेठ खोंबरे यांनी दिलं। खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सलग 9 वेळा निवडून आलेले व त्या काळात उपसरपंच पदावर कार्यरत राहिलेले व प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी सांभाळलेले लोकनेते कैलासवासी हरिभाऊ गोविंद चौधरी व त्यांच्या पत्नी कैलासवासी वैजयंती हरिभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र चंद्रशेखर उर्फ अण्णा चौधरी, सून रसिका चौधरी यांनी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अत्याधुनिक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत मोफत रुजू केली। हा लोकार्पण सोहळा सुधीर शेठ ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाला। आपले आई वडील यांचा अंतिम काळ हा दवाखान्यात गेला, त्यामुळे ग्रामीण भागात राहताना रुग्णवाहिका किती गरजेची आहे याची जाणीव मनोमनी झाल्याने आपण ही सेवा जनतेला मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं होतं असं अण्णा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुकाध्यक्ष समीर बनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये मोर्चा काढून या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। 8 एप्रिल रोजी संप मिटलेला असतानाही माननीय न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून आमच्यावर अन्याय झाला आहे। या घटनेला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय जबाबदार आहेत असं गृहीत धरून कोणाच्या तरी चिथावणीवरून एसटी कर्मचाऱ्यांकडून अचानकपणे हा भ्याड हल्ला करण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला भ्याड हल्ला व निदर्शनं हे एक षडयंत्र असून त्यांनी केलेलं कृत्य अशोभनीय आहे। या कृत्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला। दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी जिल्हा नियोजन निधीतून रायगडचे शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल ग्रामीण भागातील आदई गाव येथे 5 लाख रुपयाचा साकव बांधकामाचा रामनवमीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।